अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या रणधुमाळीला चांगलाच वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांमध्ये शक्ती प्रदर्शन करीत नामांकन अर्ज दाखल करण्याची लगबग विभागीय आयुक्त कार्यालयावर दिसून येत आहे. आगामी 1 डिसेंबर 2020 रोजी होऊ घातलेल्या अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर पर्यंत नामांकन अर्जाची उचल व दाखल करण्याची मुदत आहे. दरम्यान नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर शक्ती प्रदर्शन केले. या निवडणुकीसाठी सुनील मोतीराम पवार, संजय वासुदेव आसोले, अविनाश मधुकर बोर्डे, शरदचंद्र कृष्णराव हिंगे सर्व अपक्ष यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. शिक्षण क्षेत्राचं पावित्र्य राखल्या गेलं पाहिजे. शिक्षण क्षेत्रात शिक्षक राहिले पाहिजे. शिक्षकांचं अस्तित्व नेमकं तिथं टिकलं पाहिजे. म्हणून शिक्षक उमेदवारांनी उभं राहिलं पाहिजे. शिक्षक असलेले लोक जर पुढे जातील तर शिक्षण क्षेत्र सुधारेल असं मला वाटते. म्हणून मी या मतदारसंघामध्ये, शिक्षक मतदारसंघामध्ये एक शिक्षक असलेला उमेदवार मी उभा आहे. धन्यवाद. तसेच शिक्षण संघर्ष संघटनेच्या संगीता सचिंद्र शिंदे बोंडे यांनी आपल्या शेकडो शिक्षकांच्या उपस्थितीत निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल केला. शिक्षण क्षेत्रामध्ये या मतदारसंघामध्ये विजयी झाला पाहिजे यासाठी अमरावती विभागामधल्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, बंधू आणि भगिनी या माझ्यासोबत सज्ज झालेले आहे. आणि ही परिवर्तनाची लढाई आहे, ही अस्तित्वाची लढाई आहे, ही शिक्षकाच्या अस्तित्वाची लढाई आहे. ती नक्की आम्ही विजयी होऊ असं मी या ठिकाणी प्रकर्षाने सांगते. तर बुधवारी शिक्षक भारतीचे विभागीय अध्यक्ष दिलीप निंभोरकर यांनी शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी आमदार कपिल पाटील सह शेकडो शिक्षक उपस्थित होते. तर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रकाश बाबाराव काळबांडे यांनी सुद्धा आपली अधिकृत उमेदवारी दाखल केली. अडी अडचणी समस्या शिक्षकांच्या मागण्या यांच्यापासून सर्व शिक्षण आणि शिक्षक लोक वंचित राहिलेले आहे. नवीन नवीन परिपत्रक, नवीन नवीन जे दररोज आपल्याला पाहायला मिळते, किंबहुना आपल्याला ऐकायला मिळते, परंतु आपण काहीही करू शकत नाही. आपण फक्त वाचतो आपण आणि आपण डोळ्यांना पाहत असतो. आपल्याला असं म्हणता येईल का, कान असून बैरे, डोळे असून आंधळे, हात असून लुळे, पाय असून लंगळे, बुद्धी असून भ्रष्ट, अशासारखी स्थिती शिक्षण क्षेत्रातील निर्माण झालेली आहे. याला एकच कारण आहे, शिक्षक संघटनेचा शिक्षक उमेदवार प्रतिनिधीमधून आवश्यक आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघातून भाजपच्या वतीने डॉक्टर नितीन धांडे यांना उमेदवारी देण्यात आली. बुधवारी प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत डॉक्टर नितीन धांडे यांनी विभागीय आयुक्तालयावर उमेदवारी अर्ज दाखल केला. शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी आपली उमेदवारी असल्याची प्रतिक्रिया डॉक्टर नितीन धांडे यांनी दिली. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व शिक्षक उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही काय काय करतो हे तुम्हाला जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा. तर आपल्या सगळ्यांची साथ राहून द्या माझ्यासोबत. आणखी आपल्याही मित्रांना सांगा, जे शिक्षक आहेत एक चांगल्या उमेदवाराला निवडून द्या म्हणून. आणखी एक चांगल्या माणसाला निवडून आणा, एक चांगल्या पक्षाला निवडून आणा. शिक्षा नीती जी भारतीय जनता पक्षाची आहे ती अतिशय चांगली आहे. समजा तुम्ही त्याचा अभ्यास कराल तर लक्षात येईल की जी गोष्ट 20 वर्ष आधी व्हायला पाहिजे होती ती आता आपण केलेली आहे. त्याचबरोबर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय परिषदेकडून सतीश काळे यांनी शिक्षक मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी शेकडो शिक्षकांसमवेत जोरदार शक्ती प्रदर्शन केले. शिक्षकांनी मला काही ज्या काही अडचणी आहे त्या माझ्यापर्यंत पोहोचवाव्या, त्यांच्या अडचणी मी सोडवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहोत. आणि माझी ही उमेदवारी जी आहे ही उमेदवारी शिक्षकांसाठी आहे. आणि माझी सर्वांना, आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की या लढ्यामध्ये आपण मला सहकार्य करा.